Aduh, hai. Sekarang tuh jangan asal jalan nih. Sekarang jadi saat ini udah awas lele. Aja apa kayak udah un kerak pak lele. Ani pau, ratri paus, macam kerak kerak itu ada paus jala, mota paus jala. Wadela, nadi, wadela, pura lala. Gerak perintah, thoda pani ala, ya udah paus jala. Ani jadi apa kerap pak lele, kolak perat pun nuksan jala, pikan sur. Sekarang sih awalnya sih berpun nuksan jala. मी आता व्हिडिओ बनवणार आहे एका गोष्टीबद्दल मला म्हणते आता तू म्हणजे तुला लय घमेंड आहे असं खरोखरच तुम्हाला वाटते का मी घमेंड आहे कुठल्या गोष्टीची मी घमेंड केली आहे कुठल्या गोष्टीची घमेंड केली आहे कधी मी कोणाला रिप्लाय दिला नाही असं झालंय काय कधी कोणाला काय वाईट म्हणजे वाईट कमेंटचं रिप्लाय माझ्या कमेंटला जर रिप्लाय वाईट दिला असला तर तुम्ही पहिला वाईट कमेंट करताय त्याच्यामुळे मी रिप्लाय पण तसा देऊ शकते तर रिप्लाय तसा दिल्यानंतर तुला घमेंड आहे आणि कशाला व्हिडिओ बनवते घमेंड घमेंड असली तर असे म्हणतात लोक तर मला काय वाटत नाही मी माझ्या अंगात घमेंड पण नाही आणि गर्व पण नाही आणि गुरमी पण नाही या तिन्ही पण गोष्टी मी जवळ बाळगत नाही घमेंड करून काय करायचं आता घर माझं एक साधं सिंपल घर आहे हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता आता मी बाहेर बसलेलं आहे जरा खोबरं वाळत ठेवलेलं आहे त्याच्यामुळं घमेंट कशाची काय करत नाही आज आहे तर माणूस उद्या नाही आणि कधी मरल काय सांगता येत नाही मी आता इथं बसलो आहे तर 5 मिनिटात मला काय होईल माहीत नसते त्याबद्दल घमेंट करायची काही गरज नाही आणि दुसरी गोष्ट तुझं ब्लॉगिंग म्हणते तुझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे तर तू व्हिडिओ असे घालत ब्लॉगिंगच्या चॅनलला मग व्हिडिओ कसले असते सांगा मला जरा ब्लॉगिंगच्या चॅनलला हे सगळंच मिक्सच व्हिडिओ असतात आणि जे मला आता तर प्रत्येकजण टाकतात व्हिडिओ माझा नवरा असा माझं हे तसं नवऱ्याबरोबर करतात कुणाबरोबर मुलग्याबरोबर करतात खरं माझ्या मुलग्याला मला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही यूट्यूबवर त्याला घ्यायचं नाही त्याचा करिअर आहे तो शिक्षण घेतोय तो जॉब करतोय त्याच्यामुळे त्याला यूट्यूबवर घ्यायचं नाही राहिलं घरातले मिस्टर माझे नाहीत त्याच्यामुळे मी त्याच्यावर व्हिडिओ करू शकत नाही आणि दुसरं कुणाबरोबर करणार मग जे काय असेल ते स्वतः आपण करायचं स्वतः बनवायचं आणि स्वतःच फेमस व्हायचं काय माझं व्हायचं ते होऊ दे बदनामी व्हायचं तर बदनामी होऊ दे फेमस व्हायचं तर फेमस होऊ दे पण कोणाला यात ओढून घ्यायचं काही गरज नाही त्याच्यामुळे मी कोणाला घेत नाही मी एकटीच व्हिडिओ बनवत असते कसं एकतरी काय नाश्त्याचं बनवते नाहीतर कुठं कपड्याच्या दुकानात गेलं कपड्याचा व्हिडिओ टाकते जसं मला योग्य वाटेल तसं मी व्हिडिओ टाकते यात काय माझं चुकीचं किंवा घाणेरडं व्हिडिओ नसतात आणि कमेंट तुम्ही चांगली करा मी पण रिप्लाय तुम्हाला चांगला देईन तरी पण काय किती बोलल तेवढं कमीच आहे सोडा आता व्हिडिओ लय मोठा झाला की कोण बघत नाही छोटासाच व्हिडिओ बनवते तेवढ्यावरच मी बंद करते चला आता बाय अजून माझे घरचे थोडी कामं आहेत आता दिवाळीची अजून तयारी करायची आहे आज थोडा मार्केटला बाजाराने जायचं आहे माझ्या घरात मी करता एकटीच आहे त्याच्यामुळे मला सगळं घरातलं बघावं लागते घरातले सगळं मटेरियल आणण्यापर्यंत करण्यापर्यंत सगळं हँडलिंग करण्यापर्यंत मला एकटीला बघावं लागते तो पिंडका नवरा असला तरी चालला असता पण नशिबाला नवऱ्याचं कुठलं सुख नाही म्हटल्यानंतर कुठल्या नवऱ्याची अपेक्षा करणार आयुष्य लय बेकार आहे असं वाटतं की बाईच्या आयुष्यात सगळं चांगलं असलं तर ठीक आहे एकतर सासरं तर चांगलं पाहिजे किंवा माहेर तर चांगलं पाहिजे नाहीतर भाऊ तर चांगला पाहिजे सगळीकडूनच नाते जर तुटल्यानंतर त्या बाईनं जगायचं मुश्किल होते तरी पण आजपर्यंत देवाची साथ आहे इथून पुढे आता देवाचीच साथ राहील अशी अपेक्षा करते मी ठीक आहे बाय